ते सुनावणी सुरू होती महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष हा तारीख पे तारीख होतो की काय अशी शंका सामान्य जनतेच्या मनात येणं हे अतिशय योग्य आहे याला कारण असं आहे की आज पुन्हा या सत्ता संघर्षाच्या बाबतीमध्ये पाच न्यायाधीशांच्या ऐवजी सात न्यायाधीशांनी महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष प्रकरण ऐकावं अशी विनंती ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेली आहे त्याची प्राथमिक सुनावणी आज होण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालय पुढे महत्त्वाचा प्रश्न असा आहे कारण यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने शिंदेगट आणि ठाकरे गटाच्या दोन्ही वकिलांना सांगितलं होतं की दहा जानेवारीच्या सुनावणीमध्ये आम्ही कोणत्या मुद्द्यावरती प्राथमिक सुनावणी ऐकावी परंतु दोन्ही गटांच्या वकिलांचं मत न झाल्यामुळे त्याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाने आज ही तारीख निश्चित केली होती आणि सर्वोच्च न्यायालयापुढे आज काल ठाकरे गटाने जी मागणी केली आहे की सात न्यायाधीशांचंनी ही मागणी हा हे प्रकरण ऐकावं याला कारण त्यांनी असं दिलं आहे की नाबाम रबियामध्ये यापूर्वी दोन हजार सोळा साली सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशा घटनापीठाने निकाल दिलेला आहे हा टेन शेड्युललाच्या विरोधात आहे छेद आहे आणि त्याचा गैरफायदा मिसयूज करण्याची आमदारांकडून शक्यता असते आणि म्हणून या निकालाचा फेरविचार करण्याची जरूर आहे ठाकरे गटाने त्या प्रामुख्याने असं म्हटलं होतं की ज्यावेळेला स्पीकर दहाव्या शेड्यूलनुसार आमदारांच्या अपात्रतेची कारवाई करत असतो त्यावेळेला तो न्यायाधीशाची भूमिका स्वीकारत असतो आणि न्यायाधीशाची भूमिका स्वीकारत असताना यापूर्वी दोन हजार सतराला सर्वोच्च न्यायालयाच्या एका घटनापीठाने हा निर्णय दिला होता पाच न्यायाधीशांच्या की टेन शेड्यूलच्या कारवाई ज्यावेळेला सुरू असते त्यावेळेला त्याच्यामध्ये हस्तक्षेप इंटरफेअरन्स करता कामा नाही असं सर्वोच्च न्यायालयाने या दोन हजार सतरा साली म्हटलेलं आहे आणि मग असं असताना देखील नाबाम रबियाचा निकाल जो दोन हजार सोळा साली आहे आता त्या नाबाम रबियाच्या निकालानुसार जर अध्यक्षांच्या विरुद्ध अप अविश्वास प्रस्ताव आला असेल तर त्या अध्यक्षाला आमदारांना अपात्रता करता येत नाही आपण जर महाराष्ट्रात बघितलं महाराष्ट्रात असंच काहीतरी घडलं आहे महाराष्ट्रात बावीस जून दोन हजार बावीसला शिवसेनेच्या एकूण पंचावन्न आमदारांपैकी चौतीस आमदारांनी त्यावेळेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर केला होता बावीस जूनला पंचवीस जून दोन हजार बावीसला नरहरी झिरवाळ यांनी त्यापैकी चौतीसपैकी सोळा आमदारांना दहाव्या शूनुसार अपथाची कारवाईची नोटीस काढली होती त्याला सोळा आमदारांनी स्थगिती आणली हा भाग आला एकदा आता मग नाबाम रबियाचा निकाल हा येथे लागू होतो का हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे की ठाकरे गटाकडून ही एवढ्या उशिरा मागणी करण्यात आली आहे कारण असं आहे की यापूर्वीचे सरन्यायाधीश रमन्ना यांनी देखील या प्रकरणामध्ये नाबाम रबियाच्या निकालपत्रात एक ते न्यायाधीश होत आहे आणि तसं असताना त्यांनी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे प्रकरण सुपूर्द केलं ठाकरे गटांनी ही मागणी उशिरा केली ही बाब मात्र निश्चित आहे परंतु ठाकरे गटाकडनं जी मागणी करण्यात आली त्यातही कायद्याचे अनेक मुद्दे उपस्थित त्यांनी केलेले आहेत ते विचारार्थ सर्वोच्च न्यायालयापुढे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेईल हे बघितलं पाहिजे ठीक आहे